friends, today we are going to Mahuli Fort and we are beginning the trek now. असं करतात का? नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बॅकपॅकर्स मध्ये. आणि आज आपण माहुली फोर्ट कडे जात आहोत. आता इकडचा रोड आहे त्या साइडून, आपण ट्रेक सुरू करूया. आपण माहुली फोर्टच्या पायथ्याशी आलोय आणि आता इकडचा रूट जातो. इकडे मोठा गेट आहे, मागे इकडे निसर्ग द्यास आज माहुलीचा विकास लिहिलेला. या रूट मी जातोय सर, इकडचा रूट ऍक्च्युली तिकडे दिला नाही कसं काय जायचं ते, तुम्हाला इथे आल्यावर कळेलच. तर आता आपण या रूटला आलोय, समोर एक ब्रिज आहे, या ब्रिजच्या किनाऱ्याला तुम्हाला कळेल की किल्ल्याकडे वाट हीच जाते. आम्ही आता इकडनं आलो, तिकडून पण गोल फिरून रस्ता आहे, पण इकडनं थोडं इझी होतं म्हणून आम्ही इकडनं आलो. आता आम्ही वरती जातो, जाऊया. तर आता आपण त्या वाट्याने आलो तिकडे. खरं तर सगळी वाट दगडी आहे, म्हणजे पायऱ्या सगळ्या दगड्यांसारख्या निघतात, ठीकठाक आहे. आणि आता आपण इकडनं असे सरळ जातोय. चला आता पूर्ण पायऱ्या, म्हणजे अर्ध्या पायऱ्या तरी चढून झालोय, अजून पुढे खूप आहे. आता जाऊया. आता एक तास झालाय इकडनं आम्ही असे आलो. आता आम्ही वरती जातोय, मागे धुकं पाहू छान दिसतंय. जाऊया चला. आता आम्ही या वाट्याने आलो आणि आता अर्धा रस्ता तरी झालाय पूर्ण, या वाट्याने जातोय. मित्रांनो, अर्धी ट्रेक झाली आहे आणि सगळे दमले आहेत अक्षरशः. तर म्हटलं की आता थोडा ब्रेक घेऊया, तर 5 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतला. तर ब्रेक घेतला तर म्हटलं की तुम्हाला थोडं इतिहास सांगितलंच पाहिजे, कारण का आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडाफार तरी इतिहास सांगतो. या गडाचा इतिहास सांगायला गेलो तर शहाजी महाराजांपासून या गडाचा इतिहास आहे. तर शहाजी महाराज 1635 या गडावर आले होते, कारण का शिवनेरीमधली जी जागा होती, जो किल्ला होता, तो त्यांना सेफ नव्हता. कारण ते निजामशाहीचे संचालक झाले होते, त्यामुळे त्यांना ते स्थलांतर करावं लागलं. त्यानंतर हा किल्ला परत मुघलांकडे गेला आणि त्यानंतर हा किल्ला परत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. परंतु नंतर तो तहामध्ये परत त्यांना तो द्यावा लागला. या तहाच्या मागे पण एक युद्धनीती होती की एकाच वेळी 3 गड त्यांनी दिले, भंडारगड, पळसगड आणि हा माहुलीगड. तर ते ॲक्च्युली आहेत एकाच जागी, परंतु त्यांची विभागणी केली होती आणि ते गड एकाच वेळी तिथे देण्यात आले. दुसरी गोष्ट म्हणजे हा किल्ला परत जेव्हा तहामध्ये गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जिंकण्याचा प्रयत्न केला होता. 1500 मावळे घेऊन ते आले होते, परंतु त्यातले फक्त 1000 मावळे मुघलांनी कापून काढले अक्षरशः आणि 500 मावळे परत गेले. तर ह्या अपयशानंतर त्या अपयशानंतर मोरोपंतांनी हा गड पुन्हा जिंकून घेतला. तो 16 जून, काल 16 जून होता आणि आज 17 जून आहे. तर त्यानंतर हा किल्ला परत मुघलांकडे गेला. छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत हा किल्ला कोणी जिंकला नाही, पण त्यांच्या निधनानंतर हा किल्ला परत मुघलांकडे गेला. मग हा किल्ला दुसऱ्या बाजीरावाने पुन्हा जिंकून घेतला आणि हा किल्ला तहामध्ये, इंग्रजांच्या तहामध्ये हा किल्ला परत गेला. गडाचा इतिहास पूर्ण सांगून झाला आहे.
आता पुढच्या वाटचालीच निघायला पाहिजे, काय करतात बघायला पाहिजे. विश्रांती तर झाली असेल त्यांची, आता जाऊन आपण विचारा काय करतात. मला काय रे, मला ब्रेक संपला. गाइस लाइक कमेंट सब्सक्राइब आणि घंटा वाजवायला विसरू नका.